एकीकडे काँग्रेसचे बडे नेते जाहीर नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत आग्रही असल्याच्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसवण्यासाठी संजय राऊत सांगलीत दाखल झालेत. मात्र यावेळी सुद्धा सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असल्याचं राऊतांनी जाहीर केले. विश्वजित कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत, त्यांची नाराजी लवकर दूर करू असंही त्यांनी म्हटलं. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही आमचेच आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काँग्रेस आणि एनसीपीच्या नेत्यांच्या भेटी आम्ही घेणार आहोत असंही संजय राऊतांनी सांगितलंय. आघाडी धर्म सगळेच पाळतायत, तेही पाळतायत, आम्ही पाळतोय. आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे. आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटी, त्यांनी उमेदवार जाहीर केला, आम्ही त्या बोललो नाही, त्यांनी केला, आम्ही काम करू त्यांच्या उमेदवारांचं. परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली, त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितलं की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे, विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे, पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत. पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू. आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे, हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू.